नमस्कार, विभास किचन मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण अस्सल गावाकडील काळ्या मसाल्याची झणझणीत अशी भाजी रस्सा भाजीची रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे मी अर्धा किलो मटण घेतले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे, आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आले, आणि खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर याचं सर्वचं वाटण करून घ्यायचं आहे। हळद घेतली आहे, धना पावडर, मीठ चवीनुसार आणि तेल। सर्वात आधी मॅरिनेट करून घ्यायचं आहे। यामध्ये हळद ॲड करते आहे मी, हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। झालं आहे पहा मिक्स करून, हे 15 मिनटं झाकून मुरून द्यायचं आहे। इथे मी पातेलात शिजून घेणार आहे मटण। एक मोठा चमचा ॲड केला आहे मी तेल। यामध्ये हिरवं वाटण जे करून घेतलं होतं ते यामध्ये मी ॲड करते। हे चांगलं परतून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे। आणि आता यामध्ये धना पावडर ॲड करायची, एक चमचा घेतली आहे मी इथे। चांगलं परतून घ्यायचं आहे। हे पहा परतून झालं आहे, कलरही चेंज झाला आहे। आता मॅरिनेट केलेलं मटण हे यामध्ये ॲड करायचं, चांगलं परतून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती। मटण शिजायला फार वेळ लागतो। झालं आहे पहा परतून, आणि आता झाकण ठेवायचं आहे, झाकणात पाणी घालायचं आहे। यामध्ये आधी पाणी नाही घालायचं आहे, म्हणजे मटणामध्ये ताटावरतीच घालायचं आहे, कारण त्याचं आमचंच पाणी सुटते। हे पहा आता ताट उघडून बघायचं आहे। हे पहा याचे आमचेच पाणी सुटले आहे। आधीच जर यामध्ये पाणी टाकले असते तर चव देत नाही, म्हणून ताटात पाणी टाकून असते 20 ते 25 मिनटे तसेच मंद आचेवर होऊन द्यायचं आहे। आणि ताटातले पाणी आता यामध्ये ॲड करायचं आहे। असे 2 ते 3 वेळेस ताटामध्ये पाणी टाकूनच यामध्ये ॲड करायचं आहे। मटणाचा जर स्टॉक जर आपल्याला जास्त हवा असेल तरच पाणी यामध्ये जास्त ॲड करायचं आहे। शिजते तोपर्यंत भाजीचे साहित्य पाहूया। 2 कांदे घेतले सालं काढून, उभे काप करून घेतले मध्ये मी, आणि 2 तमालपत्र घेतली आहे, 1/2 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 5 ते 6 काळे मिरे, 4 लवंग आणि 2 हिरवी वेलची, आणि ते सुखं खोबरं घेतलं आहे मी, आणि काही डाळं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे 1/2 इंच, आलं घेतलं आहे, आणि कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीरच्या काही काळ्या घेतल्या आहेत। काळ्या मसाल्याच्या वाटणामध्ये फार छान टेस्ट येते याने। हळद आहे, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, काळा मसाला घरगुती, आणि धना पावडर, चवीनुसार मीठ आणि तेल। आणि सर्वात आधी कांदे भाजून घ्यायचे आहेत, कांदे आणि खोबरं, सुखं खोबरं। सर्वात आधी सुखे खोबरे भाजून घ्यायचे, जास्त काळं करायचं नाही आहे, नाही तर भाजीला चव देत नाही, कडवटपणा येतो। ते भाजून झाले बघा, आणि आता अशाच पद्धतीने कांदेही भाजून घ्यायचे, जास्त काळे करायचे नाही आहेत।
मध्ये उभे चिरून घ्यायचे, जसं आपण उभे चार काप आपण करून घेतो त्या पद्धतीनेच करून घ्यायचे. इथे कांदे देखील भाजून झालेले आहेत, हे पहा. आणि आता मटणामध्ये परत एकदा पाणी ॲड करायचं आहे. याचा स्टॉक फार चवेला छान लागतो, फार हेल्दी असतो तो. परत एकदा ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि पटकन शिजते. आणि आता इथे मटण चेक करून बघू शिजले आहे की नाही ते, कारण मटण शिजायला फार वेळ लागतो. हे पहा शिजले. आता इथे डाळ भाजून घ्यायचे, बाजूने तेल सोडायचं आहे. मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, पटकन भाजलं जातं हे. भाजीला दाटपणा येण्यासाठी डाळ वापरलं आहे मी इथे, टेस्टही छान येते भाजीला. भाजून झालं आहे पहा, काढून घ्यायचं आहे. आणि आता लसूण आणि आलं हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे. अगदी डाक पडूस तर भाजायचं आहे, कलर चेंज होतो इथे. बाजूने तेल सोडायचं आहे म्हणजे पटकन भाजलं जातं. झालंय पहा इथे भाजून झालंय, कलर बघा चेंज झाला याचा. काढून घ्यायचं आहे. आणि आता कोथिंबीर ॲड करायची आहे, कोथिंबीरही भाजून घ्यायची छान. कोथिंबीरमुळे काय होतं, खमंगपणा येतो भाजीला. बाजूने तेल सोडायचं आहे. कोथिंबीरसुद्धा भाजून झाली आहे, काढून घ्यायची आहे डिशमध्ये. आणि आता इथे खडे मसाले मी भाजून घेते, हे सुद्धा वाटणामध्ये वाटण करून घ्यायचं आहे. याने एक वेगळा स्वाद येतो भाजीला. तेल न घालताच भाजायचं आहे मंद आचेवर. हे पहा झालंय पहा भाजून, काढून घ्यायचं आहे आता डिशमध्ये. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व ॲड केलेलं आहे भाजलेलं, कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि खडे मसाले, कोथिंबीर. यामध्ये मी आता मसाले ॲड करते. धना पावडर घेतली मी इथे 2 चमचे आणि रेग्युलर आपला लाल तिखट, अगदी चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. इथे मी 4 चमचे ॲड केलेली आहे. आणि काळा मसाला, आपला घरगुती मसाला, हे सुद्धा मी इथे 1.5 चमचा घेतलेला आहे. आणि लाल काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी अगदी भरपूर घालू शकता, मी ते 4 चमचे घेतलेली आहे. वाटणामध्ये मसाले टाकण्याचे कारण म्हणजे तेलामध्ये वाटण आपण परतवून घेतो तर त्याचबरोबर मसालेसुद्धा छान परतवले जातात. यासाठी वेगळे परतवण्याची गरज लागत नाही, छान बारीक करून घ्यायचे पाणी घालून. हे पहा वाटण इथे रेडी आहे. कढई चांगली गरम झाली आहे, तेल ॲड करते मी इथे. तेल मी इथे 2 चमचे टाकले आणि दालचिनी आणि तमालपत्र यामध्ये ॲड केलेलं आहे. परतून घ्यायचं आहे चांगलं. आणि आता वाटण टाकायचं यामध्ये.
अगदी कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण. पहा इथे परतून झालं आहे, साईडनी तेलही सुटलेले आहे. आता शिजवलेले मटण यामध्ये ॲड करायचं आहे. इथे जर भाजीला जर रस्सा जर जास्त हवा असेल तर पाणी तुम्ही दुसरे पण ॲड करू शकता. इथे मी मटणाचा जेवढा स्टॉक होता तेवढाच ॲड केलेला आहे. इथे मंद आचेवरती 10 मिनटं भाजी होऊन द्यायची आहे. रेडी आहे बघा भाजी. इथे मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. भाजीला कलर पहा किती छान आलेला आहे आणि त्यावर तर्री पण मस्त आली आहे. या भाजीसोबत बाजरीची भाकरी आणि त्यासोबत कांदा, वाह काय मस्त बेत आहे, नाही का. तयार आहे झणझणीत असे गावरान पद्धतीने केलेले काळ्या मसाल्याचे मटण. तर कशी वाटली रेसिपी, आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा हं. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा विभास किचन मराठी. धन्यवाद.